एबी माजा, बगा नीट। तर एबीपी माझाच्या प्रतिनिधींवरती दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू अशी माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली आहे शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे आता माझ्यासोबत आहेत लोखंडे साहेब साई संस्थांच्या कारभाराविरोधात आवाज उठवला त्याच्यामुळे एबीपी माझाच्या पत्रकारांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत काय तुमची या सगळ्या प्रकारावर गुन्हे दाखल करण्याचा काही प्रश्न नव्हता ह्यामध्ये लोकशाही पद्धतीमध्ये काही चुका झाल्या असेल राजकारणावाल्यांच्या झाल्या खासदाराच्या झाल्या आमदाराच्या झाल्या सत्ता सत्ताधारी जे पत्रकार लोकांसमोर मांडतात ते गुन्हे सुधारण्याची संधी असते ह्या संदर्भात माझं मत आहे की हे गुन्हे दाखल व्हायलाच नव्हते पाहिजे संदर्भात शि मी शिर्डी देवस्थानचे शिव ह्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं होतं की गुन्हे काय दाखल करू नका चर्चा झाली ठीक आहे पण त्यांनी जा ह्या ठिकाणी गुन्हे दाखल केले ह्या संदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते उद्धव साहेबांना देखील ह्या संदर्भात सविस्कर चर्चा करून ते गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात मी कळवणार आहे पण ही जी मनमाणी आहे त्याचा अनुभव तुम्हाला पण आलेला होता हो हो मी ज्यावेळेस मंदिर चालू झालं त्यावेळेस मी स्वतः आणि गावकरी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्या ते ठिकाणी मेगाफोनवर प्रवचन दिलं होतं मी बोललो प्रवचनपेक्षा ते स्थानिक लोक आहेत प्रशासन आहे काकड आरतीची काय परिस्थिती आहे सर्व माहिती घेऊनच आपण केलं पाहिजे मग त्या दिवशी त्यांनी मान्य केलं काय मी नवीन असल्यामुळे माझ्या हातातून काही चुका झाल्यात मला माफी करा मी इथून पुढं सुधारेन माझे एक मत होतं गावकरी म्हणा साईभक्त म्हणा सर्वांना घेऊन हा बाबांचा सा सबका साथ सबका विकास स सद श्रद्धा आणि सबोरी ह्या बाबांचे आदेश आहेत आणि बाबांचं जो शिकवण आहे त्याला आपण पुढं घेऊन जाण्याच्या संदर्भात सर्वांचा विचार करून त्यांनी काम केलं पाहिजे अनेक लोकांना असा अनुभव येतो आहे तर मग त्यांच्यावरती काय कारवाई संदर्भात तुमची मागणी ह्या ठिकाणी मी सविस्कर उद्धव साहेबांना जी परिस्थिती आहे मला अनुभव आलेली हे पत्रकारो झालेली केसेस मागे घेणे शासनाच्या वतीने मागे घेण्याच्या संदर्भात मी स्वतः उद्धवसाहेबांचे संपर्क करून ही सर्व माहिती देऊन ह्या ठिकाणी जे केसेस दाखल झाल्यात ते माघार घेण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहील लॉकडाऊनमध्ये सुद्धा वेगवेगळे नियम समोर येत होते राज्य सरकारच्या तशा गाईडलाईन्स होत्या त्यावेळीसुद्धा भाविकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं नाही ह्यामध्ये दोन गोष्टी आहे की आता लॉकडाऊनच्या संदर्भात सोशल डिस्टन्स हे पाळलं पाहिजे आणि शासनाने त्यांनी धर दर, जे धरून दिलेलं नियम आहे नियमाला धरून काही भत्तांना त्रास होईल असं होतं परंतु ते करत असताना आमचं काय त्यामध्ये मत नाही पण नियमाला धरून सर्वांना न्याय द्यायला पाहिजे कसं करता येईल सर्वांचा विचार तिथले स्थानिक रहिवासी असेल पत्रकार असेल तिथले प्रशासकीय अधिकारी असेल सर्वांना घेऊन काम करण्याची भूमिका एकट्या माणसाने काम होणार नाही आणि माझं मत आहे की त्यांनी हेतून पुढच्या काळामध्ये पण सर्वांना घेऊन काम केलं तर बाबांचं श्रद्धा आणि सबोरीचा संदेश आहे तो देखील आपल्याला आणि बाबांचा जे चर्चा आहे आता राज्यभर केस दाखल केले हे झालं नसतं ही चर्चा बाबांच्या पूर्ण मीडियामार्फत प्रत्येक साईभक्ताला दुःख आहे म्हणून हे केस मागे घेण्याच्या संदर्भात मी स्वतः साहेबांना विनंती करणार आहे तर हे होते खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की साई संस्थांच्या सीईओंची जी मनमानी आहे त्याच्या संदर्भात त्यांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे आणि ही प्रक्रिया जी आहे गुन्हे मागे घेण्याची त्या संदर्भात ते, ते स्वतः लक्ष देत आहेत कॅमेरामॅन वेदपांडेसह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा हा उघडा डोळे बघा नीट